भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे जीवनाशी ती कधीची भांडते आहे। काय गं, किती उशीर? अभी अभिषेक परत चाललाय। कोल्हापूरला ना? हो। मग त्यांनी मला पत्र दिलंय। त्यांनी लिहिलंय? तुला? काय लिहिलंय? मला माहित नाही, तू वाच ना। काय कमाल करतेस, तू वाचलंच नाही अजून? वाच। नाही तू वाच। अगं मी कसं वाचेन तुझं पत्र? मला भीती वाटते ना, पण तू वाच। अगं त्याच्यात काय, तुला लिहिलेलं पत्र आहे, वाच ना प्लीज। नक्की बघा काहीतरी। वाच। हाय हाय लिहिलंय। हाव यू पाहिजे सांग। मी नाही वाच। वाच प्लीज प्लीज प्लीज। मुझे बहुत दिनों से तुमसे कुछ बातें कहनी। वो तीन शब्द जो हर कोई सुनना चाहता है। नको वाचू। मी नहीं वाचते। नहीं चालेल, वाच 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 बिंदास वाच। मी आई इथे बसले वाच। काय झालं? मेरा भारत महान। शी बाबा मूड ऑफ असतोय तो। काय भयंकर आहे तुझा अभिषेक। એટલેજ મને ઓલો બહુ ગમે છે। આવડતો म्हणून मला अभिषेक। सॉलिड गोड आहे ना रोहित? मला जरा वाण्याकडून सामान आणून देतोस। रोहित मला बरं वाटत नाहीये म्हणून सांगते ना तुला। ठीक आहे मीच जाते। काय झालं, काय तुला? काही नाही रे, कणकण आहे। कणकण? औषध घे, मा आहे तिकडे। अरे औषध सुद्धा संपलंय। दे पैसे दे आणतो। रोहित मी आज पैसे ठेवले होते, तू घेतलेस? रोहित अरे मी याच्यात पैसे ठेवले होते, तू घेतलेस का? हो मला थोडी गरज होती म्हणून मी पैसे घेतले। तू दारू पिऊन आलायस? सिगरेट आणि दारू ही तुझी गरज का रे?
सगळे खर्च मी कसे भागवू? अरे वाण्याचं बिल, लाईटचं बिल आणि घरमालकाचं भाडं सुद्धा कसं देऊ आता मी? तुला काहीच वाटलं नाही का रे? का माझा असा अंत बघतोयस तू? कुलकर्णी बाई, भाड्याचे पैसे देत आहे ना? पैसे म्हणजे काय? 6 महिने झाले भाडं दिलं नाही तुम्ही. प्रत्येक वेळी भाडं मागायला आलो की काहीतरी निमित्त पुढे करता. फुकट राहायची सवय झाली तुम्हाला. तुम्ही लोकांनी लाज सोडली म्हणा. हो नीट बोला तुम्ही. फुकपरे, तुझ्यासारख्या नालायक आणि वाया गेलेल्या मुलाशी एक अक्षर बोलायची इच्छा नाहीये माझी. प्रचंड धरतोस काय? आजच्याच हे घर खाली कर, नाही तर पोलिसांना बोलून सगळं सामान रस्त्यावर फेकून दे. धमक्या देताय आम्हाला पोलिसांच्या. तुझ्यामुळे ही वेळ आली आज आपल्यावर. उद्या भिकाऱ्यासारखा फुटपाथ वर राहावं लागेल आपल्याला. हे मी करतो व्यवस्था पैशांची. म्हणजे परत चोरीच करणार ना? लाज वाटते रे तुला मुलगा म्हणायची, लाज वाटते मला. नको म्हणू मग मुलगा, नको म्हणू. पण मी म्हणेन तुला आई. करतो व्यवस्था पैशांची. अगं अवंतिका, अगं मला तुम्हाला दोघींनाही काहीतरी सांगायचं आहे. मी मिलिंद प्रधानला भेटून आले. काय म्हणाल तो? तो लग्नाला तयार आहे. काय? मी त्याला जे काय घडलं ते तसंच्या तसं सांगितलं आणि म्हटलं तुमचा काय निर्णय तो आम्हाला कळवा. लगेचच त्याचा फोन आला. तो लग्नाला तयार आहे. लग्नाला तयार आहे? पण कसं शक्य आहे? त्याला हे सगळं कळल्यावर सुद्धा तू म्हणाला जे काही घडलं त्याच्यात उर्मिलाचा काहीच दोष नाही. काही असलं तरी मी लग्नाला तयार नाही. शैलेशच्या जागी दुसऱ्या कोणाचा विचारच करू शकणार. शैलेश आता या जगामध्ये नाही. अवंतिका, हे तू बोलतीयस? माझं शैलेशवरती किती प्रेम होतं हे माहिती आहे ना तुला. आणि तरी तू अपेक्षा करतेस की शैलेशचा मृत्यू मी इतक्या सहजपणे स्वीकारा. एक महिनाही नाही झालाय ग त्याला जाऊन. कशी मी लग्नाला तयार होऊ? तुला या लग्नाने तयार झालं पाहिजे. हे बघ, सगळं काही संपलंय असं वाटतं ना, तेव्हा एका नव्या गोष्टीची सुरुवात झालेली असते. आपलं काय ठरलं होतं? असं वाहून नाही जायचं, उभं राहायचं ठामपणे एकमेकींच्या साथी. ठरलं होतं आई अप्पांसाठी नाही, आमच्यासाठी नाही, इतर कुणाहीसाठी नाही, तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. तुला ठामपणे उभं राहायचं, राशील लावून. तब्येत बरी नाही ना? कशा आहेस तू बाय? आता जरा बरं वाटतंय मला. आई, तू माझी खूप काळजी करतेस. मी मालकाचे सगळे पैसे देऊन टाकले. तू एवढे पैसे कुठून? चोरी नाही केली आहे मी.
खरंच चोरी नाही केली. मित्राकडनं घेतली उधार, पुन्हा देऊन टाकेन त्याला मी हळूहळू. आणि पण मित्राकडून घ्यायची काय गरज होती? गरज होती आहे. त्या घरातून आता आपल्याला कोणी काढू शकणार नाही. तू काही खाल्लंस? नाही, नको. मी देव करून काही नको रे, खरंच काय नको. जाय आज हातून आराम कर. कसला विचार करतेस? काय झालं? काय एवढी सिरियस आहेस तू? अवी, आम्हाला एक नवीन बॉस आले. मग खूप स्ट्रिक्ट आहेत का ते? तुला काही बोलले का ते? नाही नाही, तसं काही नाही. तो कोण आहे तुला माहित आहे? कोण? अनिताचा नवरा संजीव. माझी खूप ऑकवर्ड पोझिशन होते रे. त्याने जर का काही मनात ठेवून मला त्रास दिला तर? नाही म्हणजे अजूनपर्यंत तरी तसा काही वागला नाहीये तो माणूस. नाही पण संजीव तसं वागेल असं मला नाही वाटत. पण तू समोर दिसल्यानंतर त्याला अनिताची आठवण येत. तुला काही प्रश्न विचारले तर? तर मी काय सांगणार त्याला? आणि त्याला कसं समजावं हेच मला कळत. आधीच तिचे हे विचार अतिरेक. जरा भडकली ना की बीपी हाय होत. एक दोन वेळा नाकातून रक्त सुद्धा आलं होतं. त्यात आता ती प्रेग्नंट आहे म्हणजे काही बोलायलाच नको. आईंनी ना तिला खूप लाडावून ठेवली. थोडा जरी समजूतदारपणा दाखवला असताना तिने तर तिच्यावर अशी वेळ आली नसती माहेरी येऊन राहायची. मॅडम, एसके टेक्सटाईल वाल्यांचा फोन होता. 25 तारखेला मालाची डिलिव्हरी करू म्हणताय. बट इज दॅट व्हेरी लेट कारखानेस? आपल्याला ऑर्डर 15 तारखेच्या आतच द्यायची आहे ना. पण मॅडम, 25 तारखेपूर्वी मालाची डिलिव्हरी करणं शक्य नाही असं मेहता साहेबांनी स्पष्ट सांगितलंय. मग कॅन्सल करा त्यांची ऑर्डर. नूतन टेक्सटाईल वाल्यांना कॉन्टॅक्ट करा. पण मॅडम, इतकी वर्ष आपण कारखानेस आम्ही सांगतो तसंच करा.
तुम्हाला ठाऊक आहे ना, आम्हाला वेळ न पाळणारी माणसं अजिबात आवडत नाहीत. कुठलंही काम दिल्या वेळी दिल्याप्रमाणेच व्हायला पाहिजे. काय झालं ते ऑफिसवर फोन करून मला रिपोर्ट करा, आणि जमलं तर आजच मीटिंग ठरवा. ठीक आहे? ओके मॅडम. मॉर्निंग मा. हाऊ यू मा? मॉर्निंग मिस्टर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम. मी येतो. हो या. ओ गॉश, काम झालं वाटतं. ऑलमोस्ट. तुम्ही बोलावलं म्हणून लगेच आलो, नाही तर काम कम्प्लीट करूनच येणार होतो. पुन्हा ऑफिस अर्जंट डिस्कस करायचं आहे अभिषेक. सौरभ त्याच्या बिझनेस मध्ये बिझी आहे. आय थिंक यू शुड टेक केअर ऑफ द पुणा ऑफिस. रिअली? ओह माय प्लेजर, बाय ऑल मीन्स. आता लगेच पुण्याला परत जायचंय. तुम्ही बिझनेस मध्ये इतका इंटरेस्ट घेताय बघून आम्हाला खूप आनंद होतोय. आम्हालाही खूप आनंद होतोय. अम्मा मैथिली मैत्री. अरे वा स्वीटहार्ट, मी येणार आहे तुला आधीच कळलं होतं. काय थँक्स. नाही आम्ही सांगितलं तिला. भिकाजी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगा. बाय मॅडम. आणि लवकर फ्रेश होऊन ऑफिसात या. दोन मीटिंग ठरवलेली, ती तुम्हाला अटेंड करायची. ओके. मैथिली त्यांचा ब्रेकफास्ट देताना. आणि आज ऑफिस मध्ये टिफिन वेळेवर येऊ दे, काल उशिरा आला होता. हो काल ते. सो अनिबान, हाऊ आर यू? ठीक आहे ठीक आहे. अरे यार, मी या घरात इतकी वर्ष कसा राहतोय ना मलाच कळत नाहीये. स्ट्रेंज आर द पीपल ऑफ इंडिया, डोंट यू थिंक सो? चीयर्स टू मी. उसके तो मुझे कोई फिक्र नहीं है गुप्ता जी. Good. वो काम तो हो ही जाएगा. हाँ, लेकिन एक बात तो मुझे आपको पूछनी थी. कौन सी? वहाँ एक नया लड़का रखा है क्या? हाँ रखना पड़ा मजबूरी में. गुप्ता जी एक काम कीजिए, उसे निकाल दीजिए किसी भी तरह से. हाँ मेरे भांजे को रखिए, अपनी सारी बातें स्मूथली हो जाएगी. नहीं संघवी जी, वो लड़का वैसे टिकने वाला नहीं है. अच्छा. सबर करो संघवी जी, सबर करो. अरे हाँ, मैं तो तुम्हारे लिए आज मिठाई का बक्सा लेके आने वाला था, शायद भूल गया. ठीक है कल भेज दूंगा. उसकी क्या जरूरत है? अरे जरूरत है गुप्ता जी, जरूरत है. ओके मैं चलो. बाय सर. ते मीटिंग चा लेटर त्याच्या टेबल वरन उचललाय बर का मी. उर्मिला मी पूर्ण विचार करून लग्नाचा निर्णय घेतला. पण मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. असं सांगू मी तुम्हाला, शैलेशला एक क्षणभरही विसरू शकत नाही मी. आणि अशात मी तुमच्याशी लग्न केलं तर तुमची माझी आपल्या दोघांची फसवणूक असेल, प्रतारणा असेल. तुम्ही लग्नाला होकार दिलात हा तुमचा मोठेपणा. पण दये खातर तुम्ही माझ्याशी लग्न करू नका. मी आई अप्पांना सगळं सांगेन, सहन करेन. हो पण पुढे काय? पुढे म्हणजे मी लग्न नाही करणार कोणाशीच. प्लीज तुम्ही मला नकार द्या. मी नकारच देणार.
पण जेव्हा तुला मी पहिल्यांदा पाहिला तेव्हाच तू मला आवडली होतीस. तुझ्या चेहऱ्यावरची नाखुशी पाहिली आणि ठरवलं की जरी मी तुला आत्ता पसंत नसलो तरी सुद्धा तुला इतकं सुखात ठेवायचं की तुला मी आवडायला लागेल. उर्मिला, मला जेव्हा तुमच्या लग्नाबद्दल कळलं तेव्हा मी क्षणभर चिडलो, अपसेट झालो, पण नंतर मला दुर्घटनेबद्दल कळलं. त्या क्षणी मला विचार आला तो तुझ्या मनाचा. उर्मिला, कसं असतं ना की काही माणसं आयुष्यभर एकत्र राहतात तरी सुद्धा नाती जुळत नाहीत, आणि त्याचबरोबर काही व्यक्ती अगदी दोन चार भेटीमध्येच वर्षानुवर्षाची ओळख असल्यासारख्या जवळच्या वाटू लागतात. उर्मिला, तुझ्या बाबतीत माझं असंच झालं. मग मी कोणत्याही दयेखातर तुझ्याशी लग्न करत नाही, तर आपण चांगलं वागल्याने चांगलंच होतं असा माझा विश्वास आहे. उर्मिला, जोपर्यंत तू मनापासून माझा स्वीकार करणार नाहीस तोपर्यंत मी तुझी वाट पाहिन. बघ, सुखावर आयुष्यावर जरा विश्वास ठेव. Thank you.